सरप्राइज एंट्री आ लेली है। टी शर्ट वाटप है, क्या बात है, भारी वाटत है, भारी वाटत है। और एक्चुअली जत्रा है आपल्या कोकणी युट्यूबरची। गोप्रो इकडे, आयफोन इकडे, गोप्रो। खूप बरं वाटतं म्हणजे आपलं एवढा व्हॉट्सअपवर बोलून कधी कुठे, आणि खूप बरं वाटतंय म्हणजे आपुलकीचं नातं आहे। आजचा जो खर्च आहे तो मुंबईतल्या युट्यूबर्सने करावा। जो सत्कार झाला आहे हा कोकणातल्या प्रत्येक युट्यूबरचा सत्कार होता। असं आता इकडे असं भेटून असं वाटत नाही की आपण कोणी अनोखे आहोत। एक नंबर। नमस्कार मंडळी, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्राम माईल्समध्ये मनापासून स्वागत आहे। आताचे वाजले रात्रीचे 11:15 आणि मी जस्ट आता एक छानसा मीटअप करून आलो आहे। मीटअप होता आपल्या कोकणी यूट्यूबर्स बरोबर। म्हणजे आपला कसं आहे ना, कोकणी यूट्यूबर्स एक ग्रुप आहे, ज्यामध्ये अराऊंड काहीतरी 50 ते 60 यूट्यूबर आहेत। त्यातले काहीतरी 17 ते 18 यूट्यूबर्स आज भेटले आहेत। ॲक्च्युली काय होतं सांगतो तुम्हाला मी। कोस्टल कोकण नावाचं एक इव्हेंट होतं, तिकडे मॅगझिन लॉन्च होणार होती। त्याच्यामध्ये आपले लक्की दादा जे आहेत, म्हणजे मालवणी लाईफचे करता लक्की दादा, त्यांचा आदर सत्कार होता। त्याच्यावर अजून 2-3 यूट्यूबर्स होते। तर तो इव्हेंट होता आज 4 जूनला काहीतरी दुपारी 2:30 पण मला काही कारणामुळे जाता नाही आलं। म्हणून विचार केला की आपण संध्याकाळी 6 वाजता तिकडे जाऊ, म्हणजे इव्हेंट संपलं की आपण बाकीच्या सर्वांना भेटू। तर अराऊंड 5:30 मी इथून घरातून निघालो। मग मी प्रशांत कांबळे म्हणजे अँबो मॅन, नुसता प्रवासचा रितिक, आपण तिघंही छत्रपती शिवाजी महाराज पार्कला जाऊन पोहोचलो। आणि त्याच्या पुढची धमाल तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। ते यूट्यूबवर ज्यांना तुम्ही मोबाईलवर पाहतात, टीव्हीवर पाहतात किंवा टॅबवर पाहतात, तेच युट्यूबर आज माझ्यावर बसणार आहेत। ते ह्याच्यापेक्षा मोठा आनंद असून मराठी नाही आहे। तुम्हाला कमीत कमी 17-18 कोकणी युट्यूबर्स माझ्याबरोबर पाहायला मिळणार आहेत। तो व्लॉगला जरा पण स्किप करू नका, पूर्ण पण नक्कीच पाहा। आपण थेट भेटू छत्रपती शिवाजी महाराज या पार्कवर। त्याच्या अगोदर व्लॉगला आत्ताच लाईक करा, नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून माझा बेल दाबा, ऑल क्लिक करा आणि माझं इंस्टाग्राम आय डी sandy_wheeler नक्कीच कनेक्ट व्हा। आणि सर्व कोकणी युट्यूबर्सला प्लीज सपोर्ट करा। व्लॉगला पण सुरू करू। तर 6:15 आणि मी इकडे छत्रपती शिवाजी पार्कवर पोहोचलो आहोत आणि गाडी पार्क केली। आणि आपल्याला आपले प्रशांत कांबळे, संतोष कांबळे अँबो मॅन आणि नुस्ताफीर भेटलेला आहे। नुसता प्रवास काय असावी, सॉरी नुसता प्रवास। ऋतिक रोशन आपले ग्रुपचे रोशन आहे ते। अजून किती लोक आले ते माहिती नाही, अजून अर्धा क्राऊड आतमध्ये बसलाय, अर्धा क्राऊड विमानात। ऍक्च्युअली इकडे इव्हेंट आहे, काय कोकण पण एक ना, कोस्टल कोकण, हा कोस्टल कोकणचा काहीतरी इव्हेंट आहे, म्हणजे मॅगझिन लॉन्च आहे। त्यासाठी सर्व आलेत, म्हणजे आपले लकी दादा आले, अजून 2-3 युट्यूबर आहेत। आपला झालं लेट, आता इव्हेंट संपलं पण असेल आयडियली, तर आपण फक्त बाकीचे युट्यूबर भरपूर आले आपल्या कोकणात, त्याला आपण जरा भेटू, जरा धमाल मस्ती करू। कारण आय थिंक किती वर्षापासून आपण प्लॅन करू, फक्त व्हॉट्सअपवरती सगळे, हा व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व बोलत आहेत, पण फायनली आज भेटतोय आपण। आता अशी व्हायला पाहिजे आपली बाईक, येस येस, 3-4 महिन्यात तरी भेटलं झालं पाहिजे। हा आता होईल, असेल खरी पाहिजे, चला आपण जाऊ काही तिकडे। आता तर मंडळी आपले अजून एक भाऊ आलेले आहेत, सुदेश साहेब। हॅलो हॅलो, हे आपले ग्रुपचे अनालिसिस आहेत, म्हणजे सॉल्व अनालिसिस करतात, म्हणजे कोणाला काय आपलं चॅनलबद्दल माहिती पाहिजे असेल, परफेक्ट सांगतात। एक नंबर एक्सपर्ट, हा डेटा एक्सपर्ट, डेटा एक्सपर्ट। आणि रॉकेट लॉन्चर यांचा इकडे आहे, आता लहान आहे रॉकेट लॉन्चर। कसं वाटतं आता? अरे एकदम मस्त वाटतं। ऍक्च्युली आम्ही व्हॉट्सअपवर खूप कनेक्टेड असतो, फर्स्ट टाइम आम्ही सर्वजण भेटतोय, त्यामुळे भेटून एकदम मस्त वाटतंय सगळ्यांना। म्हणजे 17-18 लोक भेटणार आहेत, हळूहळू एक येतील, काय किती टाइम चाय पाणी करतात काय माहिती नाही। आम्ही इकडे उपाशी बसलो कधीपासून। ॲस्ट्रॉलॉजी आपल्या ग्रुपचे ॲस्ट्रॉलॉजी, पण ऍक्च्युली आपल्या युट्यूबवरती एवढा डेटा अवेलेबल आहे ना, तो डेटा कळायला खूप जड जाते, कधी आपल्या इनपुट्स मिळतात, म्हणजे कुठल्या गोष्टी हे करायचे, रिटर्निंग सबस्क्रायबर सांगितलं एकदा, रिटर्निंग सबस्क्रायबर, न्यूज सबस्क्रायबर, जर ती लाईन जॉईन झाली तर खूप चांगले रिझल्ट होतो। आपण एक बऱ्या ग्रुपवर काय विचारलं की उत्तर मिळतो, कोण ना कोणी काय उत्तर देतो, सॉल्व हे गॅरंटी। चला आता बाकीचे आले की भेटू आपण। आणि हे पहिले आलेले बाहेर आशिष साहेब, सुवर्ण कोकण हे अजून आलं नाही आमच्याकडे, हे कधी येणार आहे? लगेच लगेच, अच्छा आता अनबॉक्सिंग इकडेच आहे। अरे क्या बात है, क्या बात है, क्या बात है, वा 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 वा। सुवर्ण कोकणचे आशिष साहेब आलेले आहेत, XXL टी शर्ट अनबॉक्सिंग आहे इकडे, अनबॉक्सिंग नाही, 46 तुमची असतली, डबल XL आहे का टी शर्ट वाटप आहे, क्या बात है,
तुमची कुठे तू का 44 लागता काय नाही नाही तू 44 दिलेलास काय मग 46 इंची तुमची 42 दिलेली होती माझी डबल एक्सेल माझी नमस्कार नमस्कार थँक्यू टी शर्ट दिल्याबद्दल खूप मस्त भारी वाटलेलं आहे दोन महिने का होईना आपण सरप्राईज एंट्री आलेली आहे पराग कुबल सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून डायरेक्ट मुंबईत आगमन झालेलं आहे पराग दादा कुबल यांचं सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आणि सरप्राईज एंट्री झालेली आहे कोणाला माहिती नव्हतं आता द्यायचे ना फटके वगैरे द्यायचे ना अरे वाट आहे काय कसं इलोस तू युएफओ युएफओ जादू अरे रे तासोड अरे मग भारी वाटतं एकदम भारी वाटतंय पहिल्यांदा भेटतोय व्हॉट्सअप ग्रुप असतो आपण एकत्र खूप मस्त वाटतं व्हॉट्सअप वर तुमच्या तुझ्या नंतर आणि लिफ्ट मध्ये काय गोंधळ घातले काय 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 गेलं लिफ्ट मध्ये हे बघ आम्ही चौथ्या मजल्यावर होतो आणि सायबरनी बटनच दाबून लिफ्ट आपल्याला जर माहित नाही तर उंगली करायची नाही बरोबर ना बटन दाबलं आम्ही एक नंबर वरून परत चौथ्या माळ्यावर आंबो आपल्याला ज्या गोष्टीत माहिती नाही त्या उंगली करायच्यात ना असं माझा मत आहे मी आत लावलंय काय झालं नाही मस्त मस्त एक नंबर एक आणि आपले अजून भाऊ बंधू आलेले आहेत भारी वाटत भारी वाटत खूप भारी वाटत आहे समीर सामना भेटून मला पण खूप बरं वाटतं व्हॉट्सअप वर बोलत असतो आणि मॅसेज वर बोलत असतो भेटतोय आपण एक नंबर एक नंबर एक नंबर अमोल अमोल सावंत साहेब बापरे नेट फ्रॉम मालवण मालवण इकडे आले भेटायला ऍक्च्युली जत्रा आहे आपल्या कोकणी युट्यूबरची सुरज भाऊ सुरज भाऊ बघा भेटलो डायरेक्ट मुंबई भारी भारी वाटत भारी वाटत आणि आपला राहिला हरी साहेब हरी साहेब ट्रॅव्हलिंग हरी साहेब भेटलेले आहेत आणि आमचं म्हणजे एवढे कुकिंग टूर म्हणजे सर्वांच्यात कॅमेरा आहे आबा गोप्रो इकडे आयफोन इकडे गोप्रो हा इकडे पण गोप्रो इकडे पण गोप्रो टाकला आयफोन आणि इकडे पण फोन काही हरकत नाही खूप बरं वाटतं खूप बरं वाटतं म्हणजे आपलं एवढा व्हॉट्सअपवर बोलून चालू असतं भेटलो भेटू भेटू भेटलोय भेटलोय कसं वाटतं बाकी माझे एकदम मस्त आपण भेटूया सेपरेट भेटूया कधीतरी नक्कीच नक्कीच व्हिडिओ पण छान बनवूया एकत्र गिरगाव थोडा सांगा आम्हाला भेटू आपण नक्की तुम्ही कधी गावी फिरत असतो ना लांजा चालेल चालेल भेटू बाकी ना फॅमिली कसे आहेत सगळे एकदम लेट झाला तू अरे आम्ही टायमावर आलो तुम्ही किती लेट बाहेर येत आहे अजून कारण की आम्ही किती लोकं आमच्या इकडे बाकी कसं काय काय मस्त आला व्हेरी गुड व्हेरी गुड चांगलं चांगलं चला आपण भेटूया तिकडे आपले अजून एक भाऊ बंधू भेटले म्हणजे आपण म्हणजे पहिल्यांदाच भेटतो व्हॉट्सअप वर चालू असतं आपलं हा योगा योग आहे खूप वर्षा म्हणजे वर्षभर आम्ही प्लॅनिंग करतोय प्लॅन सक्सेस होत नाही आणि आज झाला आज इव्हेंट होता म्हणून सर्व आलेले आहेत फायनली म्हणून आणि मुंबई मध्ये दादर मध्ये आले तुला राहायला कुठे इकडे विरार 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 वरून क्या बात आहे हेला व डेडिकेशन विरार वरून गाई लोक येतात डोंबिवली वरून महत्वाचं आहे महत्वाचं आहे खरी गोष्ट आहे भरपूर लोक आहे रे काय बघा किती लोक आहे जत्राच भरली जत्रा तुला तू मला न पाहिले एक नंबर पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न
मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला की म्हणजे येता येताना गाडी माझ्या बरोबर आपले बॉस होते. बॉस म्हणाले आंबो मॅन आपली पार्टी केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे, पेमेंट कोण करणार ते मी शोधते. पेमेंट दुसरा आयफोन वाला बांधकाम व्यावसायिक माझं स्लॅब टाकू तू. अरे तर आपल्या बरोबर योगी जात आहेत, म्हणजे योगेंद्र साटम आहेत. मस्त स्नेक रेस्क्यू म्हणून तुम्हाला फेमस आहे तुम्ही कोकणामध्ये. आपण पहिल्यांदा भेटतोय, कसं वाटतं तुम्हाला? बस मजा आली. आणि सगळ्यांना म्हणजे सगळे नवीन युट्यूब असतात, सगळ्यांना मी भेटतोय आता आणि खूप बरं वाटतंय. म्हणजे आपुलकीचं नातं आहे आणि जे कोकणातले सगळे असे कोकणी एकत्र आले तिथे मजा येते ना. भारी वाटतं, भारी वाटतं. म्हणजे असं वाटतं मीटअप व्हायला पाहिजे गावी कुठे मुंबई मध्ये व्हायला पाहिजे आणि पटापट झालं पाहिजे. म्हणजे असं आहे ना, इकडे मीटअप म्हटलं ना की आज प्लॅन झाला की डायरेक्ट नेक्स्ट वर्षी होतो. सध्या माझं असं चाललंय की मी स्वतः इनिशिएटिव्ह घेणार आहे आता आणि सगळ्यांना मारून जोडून सगळ्यांना एकत्र असलंच पाहिजे. सरकारी गोष्ट मजा येईल. खूप भारी वाटलं. आता पुढे आपण बघू कुठे आता खाते प्लॅन करू काय करतायत. बाबा किती कॅमेरे कांबळी. त्यांना आपण एक छोटासा टास्क देणार आहोत. सगळे आपले मित्र मंडळी आहेत, तर काय द्यायचं मित्रांनो? टास्क तू देणार होतास ना, माझा कसा कॅमेरा इले ना, तर बोला तुम्ही काय देऊचं आहे का? हॉटेलचं बिल. हॉटेलचं बिल तर काहीतरी बोललेलंस तू काहीतरी गावात. आता आज इकडे जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा जो सत्कार होता हा मी एक प्रतिनिधी म्हणून कोकणातल्या युट्यूबरचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी मी स्टेजवर गेलो आणि तो जो काही सन्मान आहे तो स्वीकारलेला आहे. आम्ही कोकणात गावात खेडेत राहणारे लोक आहोत, पण कोकणातले असे काही युट्यूबर्स आहेत जे मुंबई स्थित आहेत, चांगले व्यवसाय नोकरी करत आहेत, चांगलं कमवत आहेत, चांगलं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, त्यांना कुठलीही म्हणजे इकॉनॉमिकल काही प्रॉब्लेम नाही आहेत. तर आजचं असं ठरलंय की त्या या निमित्ताने आपण सगळे युट्यूबर्स आज एकत्र आलेलो आहोत. तर आजचा जो खर्च आहे तो मुंबईतल्या युट्यूबर्सने करावा. आज कोकण आलेलं आहे तुमच्या वडिला, तर आजचा जो काही खर्च आहे तो इकडच्या जे काही गावात आल्यावर आपण कसं केलेली आहे, प्रत्येकाने येऊन पार्ट्या केलेल्या आहेत. BIGIMI विचारांचा गर्दीतला मी आता सध्या आहे कोकणीच्या युट्यूबर गर्दीमध्ये. कसं वाटतं पहिल्यांदाच भेटतोय, छान वाटतं. व्हॉट्सअपवरती बोलणं तस्करी व्हायचं मजा आहे, छान वाटतं. आता बघू पुढे काय आपण करतोय. धमाल होणार आहे, इव्हेंट मस्त होता. मजा एक ग्रुप फोटो तर आपल्यावर आहे. आता खादाड फाटके ना, खादाड फाटके नाव का आपलं? माझं नाव रोहित काळसेकर. रोहित काळसेकर, खादा फाटकेला ब्लॉग नक्की सबस्क्राईब करा आणि आपण व्हॉट्सअप ग्रुपवर एकत्र असतो, पण पहिल्यांदा भेटतोय. कसं वाटतंय? एकदम छान वाटतं. आणि तुमचे दादा व्हिडिओ बघितलेले आहेत, बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले सुद्धा आहेत. तुम्हाला सांगायची ओळख द्यायची गरज नाही आहे. बरं वाटतं, बरं वाटतं. दादांचे सुद्धा खूप व्हिडिओ बघितले आहेत मी सुद्धा. आणि आतापर्यंत नेहमी ग्रुपवरती आपण बोलायचो, प्रत्यक्षात भेट झाली. आणि ज्यांना व्हिडिओवरती बघत होतो त्यांना आज प्रत्यक्षात जाऊन भेटतोय. आणि इकडे आता आमचा ना खूप गोंधळ झालो, कारण एवढे एक्साइटेड होते. पहिल्यांदा भेटतोय, मनात इच्छा होती अरे भेटा भेटा भेटा, पण काही प्लॅन होत नव्हता. आज जाऊन सगळेजण भेटले त्याच्यामुळे एकदम सगळे एक्साइटेड. अशी भेटणं व्हायला पाहिजे पुढे. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप भारी वाटलं दादा, तू पण देवगडला आला पाहिजे अजून एकदा. येईन पक्का नेक्स्ट टाइम. मला बोलला नाहीस पण त्या दिवशी मी तुला पकडलं. तर आता मी तुम्हाला अशा एक मोठ्या व्यक्तिमत्वाशी भेटून देणार आहे. म्हणजे उंचीने मोठे, उंचीने मोठे आहेत म्हणाने तर खूपच मोठे आहेत खरोखर. म्हणजे आम्ही आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला अप्सर कोकणी युट्यूबरचा, आणि एवढे ऍक्टिव्ह असतात ना, म्हणजे खूप मोठे आहेत. तर एवढे ऍक्टिव्ह होतं पहिल्यांदा बघतो एवढा कोकणचा मोठा माणूस ऍक्टिव्ह असणं. आपल्याला पाहिजे विचारलं की लगेच उत्तर देणं, खूप भारी वाटतंय. म्हणजे आज प्रत्यक्ष भेटतोय. आता मी लास्ट वीकमध्ये गावी आलो होतो, विचारतो मालवणला देवगडपर्यंत आलो मी, पण पुढे मग फॅमिली होते वगैरे खूप नाही भेटलं, त्यांना पण फिरवायचं होतं. खूप टाइम प्लॅन होता,
शेवटी आज मुंबई मध्ये इव्हेंट मध्ये इव्हेंट मुळे आपण यांना भेटलो. इव्हेंट कसा आला? मस्त होता, खूप छान झाला. आज जो सत्कार झाला आहे हा कोकणातल्या प्रत्येक युट्यूबरचा सत्कार होता आणि या सगळ्यांचा प्रतिनिधित्व प्रतिनिधी म्हणून आज मी तो स्टेजवर जाऊन हा सत्कार आपण घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्या कोकणातले प्रत्येक युट्यूबर हे आपापल्या परीने खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवतात आणि जगासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. सो जेवढी पण आपल्या कोकणातले युट्यूबर्स आहेत त्यांना नक्की सपोर्ट करा. कारण का काय आहे माहिती का, की मॉरल सपोर्ट हा शेवटी सबस्क्रायबर्सचा असतो. खरी गोष्ट. तुम्ही जेवढे व्हिडिओ बघणार तेवढे प्रत्येक युट्यूबर मोठा होणार. बघा काय आहे की सबस्क्रायबर हा फक्त एक आकडा आहे. मी म्हणतो की माझे जरी 3 लाख सबस्क्रायबर असले तरी 1000 सबस्क्रायबर असणारा युट्यूबर देखील खूप मेहनतीने काम करतो. पण ते जगासमोर पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचा व्ह्यूअर्स हा व्हिडिओ व्हायरल करणारा पाहिजे आणि प्रेम देणारा पाहिजे. मी सगळ्यांना सांगतो की नक्कीच हे जे नवोदित युट्यूबर्स आहेत, मी पण नवोदितच आहे, मला देखील 3-4 वर्ष झालेली आहे, तर सगळ्यांना सपोर्ट करा आणि चांगल्या गोष्टी जगासमोर पोहोचवा. दादांचा हाच मोठेपणा आहे ना, तो खूप आवडतो सर्वांना. एक आपण असं भेटत राहू, खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं मला पण. आवाज हर्षात काढतो खरं म्हणजे तो खूप फेमस. कसं आहे ना, एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला साहेबांचा, आपला हर्षात ना, आणि त्या व्हिडिओमुळे काय वर्त वर गेला अमोल सावंत ब्लॉग. हा एक बरं वाटलं, खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं, खूप बरं आहे. बाकी ऑल ओके मालवण मुका इकडे आहे 2 दिवस आहे मग परत मालवणला. खूप भारी वाटलं दादा भेटून. आता आपण भेट आपण भेटत राहू आपण नक्कीच मुंबईला येऊ तेव्हा नक्की भेट. नक्कीच नक्कीच खरं आहे. सूरज खरात चॅनलचं नक्की आता सर्वांचं इंट्रोडक्शन देत आहेत. माझं नाव सुदेश शाडकर, चॅनलचं नाव कोकण कट्टा. सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी आलात, अशीच मेहनत करत राहा, सगळ्यांनी एकत्र राहा आणि जे काही आपलं कॉम्पिटिशन कोणामध्येच नाही आहे. कारण आपले प्रत्येकाचे कॉन्टेंट जरी सेम असले तरी प्रत्येकाची व्हिडिओ जगासमोर पोहोचवण्याची पद्धत ही वेगळी आहे. खूप चांगलं काम करत आहे आणि तुमचा एक प्रतिनिधी म्हणून मी आजचा हा जो पुरस्कार आपल्याला पोस्टल कोकणने दिलेला हा स्वीकार केलेला आहे आणि असंच आपण पुढे काम करत राहूया म्हणजे एक शाबासकीची थाप अजून काही संस्थांकडनं आपल्याला नक्कीच मिळेल. आणि आज त्याहून पलीकडे जाऊन मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आज नितेश राणेंनी आपले जे देवगडचे आमदार आहेत त्यांनी स्वतःहून मला शब्द दिलेला आहे की तुम्ही सगळ्यांनी मला येऊन भेटा आणि तुम्हाला जर काय त्यांच्याकडनं हवं असेल तर ते नक्की आपल्यासाठी मदत करायला तयार आहे. सो आपण भेटूया पुन्हा. खूप धन्यवाद. तर आपल्याबरोबर आहे प्रज्वल मोंडकर ब्लॉग्स, नाव पण प्रज्वल मोंडकर साहेबांचं आहे. बॉडी बिडी मजबूत आहे, आयुष कमी पाहायला मिळते अशी बॉडी आपली सोडून द्या. कसं वाटतं आपण नेहमी व्हॉट्सअपवर बोलतो वगैरे, कसं वाटतं भेटणार तिकडे? आज आपण प्रत्यक्षात भेटलोय तर एकदम मन भरून आलंय. कारण ज्या युट्यूबर्स ना मी पहिल्यांदा फक्त युट्यूब चॅनलवरती बघितलेलं की हा की हा बाबा हे युट्यूब चॅनल आहे यांचं आणि असं बघतोय आपण, आज प्रत्यक्षात बघून असं वाटतंय ना की हा बाबा की हा काहीतरी जी काहीतरी आपण मेहनत करतोय ना त्याचं सार्थक झालं. तर प्रत्येक युट्यूबर आपापल्या परीने मेहनत करतोय आणि प्रत्येक युट्यूबरचा एकच मोटिव्ह आहे की आपल्या कोकणाचा विस्तार, आपल्या कोकणाचा टुरिझम हा एक उच्च दर्जावर नेऊन सोडायचा. आणि प्रत्येक कोकणातल्या युट्यूबर्सचे तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला समजतच असेल प्रत्येक युट्यूबर हे त्याच्या पर्याने काय सांगायचा प्रयत्न करत असतो आणि काय दाखवायचा प्रयत्न करत असतो. तर हे चॅनलमधून तुम्हाला बघायला भेटत असेल आणि असेच जर तुम्हाला नवीन नवीन कंटेंट बघत असतील तर अशा मराठी मराठी युट्यूबर्सना तुम्ही सपोर्ट करा आणि त्यांचे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की कंटेंट काय आणि कोकणाचा विस्तार हा नक्की आम्ही कसा करतो खरी गोष्ट. तर खूप दादा चांगलं वाटलं तुझ्याशी भेट. तुझं नाव काय दादा? संदीप सँडी बोलतात. अच्छा सँडी, हा आपण असं भेटत राहू. तर आपल्या बरोबर आहेत स्वर्गीय कोकण ब्लॉगचे मालक चालक पराग साहेब. संघटना म्हणजे खास मालवण मधून इव्हेंटला आले ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला कोण बोललं असतं ना, तर कदाचित मी मालवणला नसतो गेलो खरोखर. देवगडला विचार होता आचरा वगैरे करायचा पण खरं वेळ नाही मिळाला. आपण नेक्स्ट टाइम मी पक्का येईन, म्हणजे मला खास मालवण एक्सप्लोर करायचं. रत्नागिरी राजापूर केलं एक्सप्लोर, मालवण एक्सप्लोर करायचं ते पाहायचं. तुमच्याकडे येणार आहे नक्की.
तर नक्कीच आपल्या साहेबांच्या चॅनल सबस्क्राईब करा. स्वर्गीय वकम व्लॉग मस्त चॅनल असतात, म्हणजे कोकणाचे फुल व्हिडिओ असतात. आणि कसं वाटतं आपण म्हणजे पहिल्यांदा भेटतोय? ग्रुपला बघितलं खूप चॅटिंग असायची, पण असं आता इकडे असं भेटून असं वाटत नाही की आपण कोणी अनोळखी आहोत. ग्रुपची चॅटिंग आणि म्हणजे न भेटलेले चेहरे सुद्धा आज भेटले ते सुद्धा त्यांच्या ऋणानुबंध खूप वर्षांपासून त्याच्या अगोदर सुद्धा भेटलो असंच वाटतं. त्याच्यामुळे एक हा एक सोशल मीडियाचा एक जबरदस्त चांगला पॉझिटिव्ह युट्यूबच्या क्षेत्रात जे व्ह्यूज मिळतात त्याला माझ्या याच्यात काय तसं बघितलं तर व्हॅल्यू नाही, पण या युट्यूबच्या क्षेत्रात येऊन ही जी आमच्या 60 जणांची जी कम्युनिटी तयार झाली आहे ती महत्वाची. ती महत्व माणसं जोडणं खूप महत्वाचं जोडली गेली ती खूप मोठी. कसं बरोबर ना एकदम 100%. आता आपण प्लॅन आहे जायचं कुठेतरी फ्रँकीवर खायचा प्लॅन करतोय. आता काळोख पडत चाललंय. तुम्ही 4 दिवस मुंबईमध्ये? 4-5 दिवस बघू जमलं परत भेटू भेटू बघूया. आपल्याबरोबर आहे आता समीर. अरे हळूहळू आता आपल्याबरोबर आहे समीर खातील ब्लॉग. नमस्कार. कोकणातले खूप छान छान व्हिडिओ देतात, एक नंबर असता. कसं वाटतं भेटून आपल्याला? मस्त मस्त. स्पेशली आपण ओके स्पेशली आज भेटलो व्हिडिओच्या माध्यमातून, नेहमीच पाहायचो. पण आज आपण जे कनेक्ट कोकणचा जो इव्हेंट होता जो सर्व युट्यूबरसाठी होता त्यानिमित्ताने आज भेटलो. खरं खूप छान वाटतंय. आणि स्पेशली दादाला भेटलो, खूप सारे युट्यूबर्स पण आले. हो आणि ऍक्च्युली म्हणजे आपलं मॅसेंजर बोलवतो आम्ही, व्हॉट्सअप ग्रुप असतो तर मॅसेंजर बोलत असतो कधी पण भेटायचं भेटायचं. आता एक आपण एक काही कोलॅब व्हिडिओ करायचा प्रयत्न करू मुंबईमध्ये व्हॉट एव्हर ट्राय करू. आपण खूप मस्त खूप भारी वाटतं. तर आपल्यावर आता आहे सचिन पालकर ब्लॉग फ्रॉम पनवेल. फ्रॉम रायगड माणगाव. राहायला पनवेल? राहायला मानखुर मध्ये. मानखुरला? ओके ओके. म्हणजे कसं वाटतं भारी वाटतंय का आपलं भेटलं? खरं तर खूप छान वाटतंय. दादांची चॅनल तुम्ही बघत असाल मित्रांनो, खूप चांगले चांगले कंटेंट असतात दादाच्या व्हिडिओवर. खूपदा बोलणं होतं परंतु भेटणं होत नाही. खरी गोष्ट म्हणजे आपण सर्व पहिल्यांदाच भेटतो, व्हॉट्सअपवर असतो ऍक्टिव्ह पण पहिल्यांदा भेटतो. भारी वाटतं खूप भारी वाटतं. खूप कोकणातलं चांगलं निसर्ग सौंदर्य दाखवत असतात, चांगले चांगले हॉटेल्स वगैरे दाखवत असतात दादा. छान वाटतं. आणि आपले सचिन पालकर ब्लॉग वर तुम्ही नक्कीच भेट द्या, छान कंटेंट असतं. कुस्तीचे पण टाकतात तुम्ही माझ्या मते? नाही नाही मी कुस्तीचे म्हणजे मी साताऱ्याला गेलेलो, तिथे लाईव्ह कुस्ती मला बघायला मिळालेली. त्यांनी मी शूट केलेली, कारण का आपल्या कोकणात हा कुस्ती हा प्रकार नसतो. सांगली सातारा पाटण ह्या पाटण गेलो की ते रांगड्या मातीतले खेळ असतात, तर ते मला त्यावेळी बघायचा लाईव्ह बघण्याची संधी मिळाली. तर मला बघायला मिळालं तर आपल्या प्रेक्षकांसाठी का तो आपण शूट करू नये. खरी गोष्ट खरी गोष्ट. आपण आता पुढे असं भेटत राहू नक्की, असं आपण व्हिडिओ करत जाऊ नक्की. थँक्यू. धन्यवाद. तर आपण टिप्स फ्रँकी कडे आलोय खायला आणि सर्व खात आहेत. हे चिकन टिक्का ना? सर्व चिकन ना? इकडे सर्व चिकन ना? हा चिकन 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 सर्व चिकन वाले सर चिकन टिक्का. स्पायडरमॅन अवतरले. अरे स्पायडरमॅन ला पोरगा कधी झाला? पण नेक्स्ट हे सांगू नको, रिव्हील करू नको, हे ह्याच्यामध्ये शंकासूर येतो. शंकासूर हे काय बोलते का? अरे छोटा स्पायडरमॅन यो कर की छोटा स्पायडरमॅन यो यो पुन्हा असं कर असं कर असा या शाबा शाबा पुन्हा एक बघा एक नंबर आणि हे आहेत आपले योगेंद्र दादा. ओळखत नाही ना योगी दादा? काम तर आपला पहिला फ्रँकी आलेला आहे, सुरा साहेबांनी घेतलेला आहे. कसं वाटतं सांगा दादा? स्पॉन्सर बाय लकी दादा कसं काही सांगणार? सांगतात एक नंबर आहे. खास आभार लकी दादा. स्पॉन्सर स्पायडरमॅन तो आहे. स्पायडर तो खाऊ मी खाणार कसा? हळू 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 स्पायडरमॅन असा उठून घेतला आहे. खूप भारी वाटलं भेटून, म्हणजे अनपेक्षित भेट होती आपली पण मस्त वाटलं. कोकण कोकण असंच पुढे जाऊ दे. मला सुद्धा फार चांगलं वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून.
आणि तुमचीसुद्धा सबस्क्रायबरची भरभराट ही अखंड होत राहो या सदीची. अजून काय पाहिजे का? थँक्यू सो मच, थँक्यू. चला मग मंडळी, 9:30 वाजले आहेत. आता आपण सर्व कोकणी युट्यूबरला बाय बाय बोलू. बाय 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 टाटा बाय बाय. चलो बाय बाय दादा, चलो बाय बाय, भेटू नक्कीच मालवण मध्ये. चलो पराग साहेब बाय 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 बाय. आम्हाला जायचं पीटर साटमकर आहेत. पीटर साटमकर चला. सूरज भाऊ बाय बाय. अरे खूप मला पण खूप छान वाटलंय. तर गाईज दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे एकत्र पुढे जाऊ, कोकणाला पुढे घेऊन जाऊ. जय कोकण. याच्या इंस्टाग्रामच्या आयडीला नक्की हे करा. काय म्हणतात काय करतो आपण तिला फॉलो करतो. हा फॉलो करा. 101 असतात त्याचे रील्स. रील्स भारी करतो. तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही कुठल्या? आपल्या युट्यूबला आएंगा वो भी आएंगा. तब आएंगा तब आए. खूप बरं वाटलं. येस. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता सर्व निघतोय. इथून खूप छान वाटलं आपल्या सर्व कोकणी युट्यूबला भेटून. भारी वाटलं. म्हणजे मी जेवढे पण आले होते 18 का 17 लोक होते सर्वांचं मी इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. प्लीज सर्वांच्या चॅनल सबस्क्राईब करा, त्यांना सपोर्ट करा. खूप 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 छान कंटेंट आहे. मी असं म्हणेन हे आले तेवढे कमी आहेत. अजून जे भरपूर लोक आहेत त्या सर्वांना सपोर्ट करा. आपल्या कोकणीवर खूप पुढे जाऊ दे. तर आता परत एक मीटअप करायला प्लॅन करतोय. म्हणजे मुंबईमध्ये म्हणा किंवा गावी म्हणा कुठे आपण मीटअप करू फॉर शुअर. विशेष आभार म्हणजे आशिष साहेबांचे आणि पराग साहेबांचे जे खास मालवण म्हणून हे थेट इकडे आले इव्हेंट पाहायला. जे आपले जिकडे आहेत ते हे लकी जाधव जे आहेत लकी जाधव एक नंबर माणूस आहे. म्हणजे जसे जसे ते यूज आहेत ना मनाने खूप यूज आहे खरं. मोठेपणा त्यांचा म्हणजे एक नंबर माणूस आहे. खूप एक नंबर माणूस आहे. आज त्यांचा मोठेपणा आहे की ते ग्रुपवर एवढे ॲक्टिव्ह असतात. व्हॉट्सअप ग्रुपवर काय सांगू तुम्हाला? आपण काय विचारलं की उत्तर ते येणार व्हॉट्सअप. तर सर्वांना सपोर्ट करा. तर या नोटवर आपण आता मी व्हिडिओ संपवतो. तुम्हाला हा व्लॉग आपला मीटअपचा व्लॉग कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या इंस्टाग्राम आयडी सँडी अँड्रोस्कोप नक्कीच कनेक्ट करा. अँबोमॅन नक्की सपोर्ट करा. आता आपण व्लॉग एंड करतोय. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. होय महाराजा, होय महाराजा, बाय.